रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी, नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सन 2023-24 ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी वेणुनगर गुरसाळ येथील कारखाना कार्यस्थळावर पार पडली. या सभेत 30 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणं, सन 2024-25 करता संचालक मंडळाने अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासह अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणानुसार कारखान्यावर 1 लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचे डिस्लरी उभारण्याच्या ठरावाचा देखील यात समावेश आहे. आज पार पडलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेस कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर BP रोंगे यांच्यासह कारखान्याचे विविध संचालक, कार्यकारी संचालक तसेच सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना चेअरमन अभिजित पाटील यांनी जुलै 2022 मध्ये झालेल्या सत्तांतरानंतर कारखान्याची वाटचाल आणि पुढील ध्येयधोरणं याबाबत मनोगत व्यक्त केले. तर यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट या बाबतीतही माहिती दिली आहे. पहा काय म्हणाले चेअरमन अभिजित पाटील. अडचणीतून बाहेर पडलेला विठ्ठल नव्याने काट टाकून गेल्या वर्षी 10,81,000 इतकं गाळत केलं होतं, यावर्षी आणखी पुढे जाणार आहे. आणि आज जी सभासदांनी अपेक्षा काय व्यक्त केली या वर्षीच्या गाळखाण्यासाठी, या गेल्या हंगामामध्ये आपण सभासदांना बोललो होतो की त्या ठिकाणी 10 लाख गाळप करू आणि 10,81,000 गाळप त्या ठिकाणी केलं. गेल्या हंगामामध्ये आपण माननीय देशाचे नेते शरदचंद्र पवारसाहेब यांच्या हस्ते भूमिपूजन करून BioCNG प्रकल्प सुरू करण्याची भूमिका केली होती. तर या हंगामात आम्ही तो BioCNG प्रकल्प पूर्णत्वास नेतो आहे आणि आता पंपाच्या देती त्या ठिकाणी परवानगी मिळाली आहे. येत्या 2 महिन्यात आम्ही पंप टाकतो आहे आणि डिसेंबरमध्ये कारखाना नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आहे 15 आणि डिसेंबरमध्ये तो देखील कार्यान्वित करून हा BioCNG प्रकल्प जो हाती घेतला होता तो टाकतो आहे. गेल्या हंगामात जर आपण बघितलं, 2 हंगामापूर्वी कारखाना बंद होता, मागची थकीत बिलं द्यायची होती आणि मग कारखान्याची 2,500 दराची स्पर्धा 3,000 नेत. आज त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट देखील आम्ही सुरू करतो आहे आणि या हंगामात तो 8,000 गाळपाचं 14,000 गाळप त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं वापरून त्या ठिकाणी पुढच्या हंगामात 20 लाख गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे. या हंगामात आम्ही 15 नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी काम अंतिम टप्प्यात आणू आणि डिसेंबरमध्ये राहिलेलं काम आणि 14 जानेवारीला पूर्ण काम करून 15 जानेवारीला त्या ठिकाणी 14,000 गाळप हंगाम सुरू होईल असं नियोजन केल्यामुळं पुढच्या काळामध्ये विठ्ठल कारखान्याची अडचणीतला काळ त्या ठिकाणी कात टाकल्यापासून या पुढच्या काळामध्ये खूप चांगला उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. अनिल रोनार पूजेवेळी त्यांनी मोठ्यानं 35 रुपये दराची घोषणा केली होती. त्यानंतर आज त्याही पुढे एक पाऊल जाऊन अशी घोषणा केली की पहिल्या मस्टरपासून 35 रुपये दर देण्यात येईल. सभासद शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता होती की हा दर नेमका कुठल्या टप्प्यातून मिळणार आहे, गळीत हंगामाच्या शेवट्याला मिळणार आहे की सुरुवातीपासून मिळणार आहे. तर आज आपण पहिल्या मस्टरपासून हा दर दिला जाईल असं सांगितलं. आपण आलेल्या या हंगामात, गेल्या हंगामात आपण टप्पे केले होते, परंतु या हंगामात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी 35 रुपये भाव देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली आहे. आणि काही कारखान्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी हे देऊ शकणार नाहीत, तर ते कसे देऊ शकणार नाहीत ह्याच्याबद्दल वल्गना करताय. तरुण मी आत्ता सभेत देखील मी तेच सांगितलं की गेल्या हंगामात 20 ऑक्टोबरला कारखाना सुरू झालता, या हंगामात तो 15 नोव्हेंबरला चालू होतो, म्हणजे 1 महिना त्या ठिकाणी उशिरा चालू होतं. आणि मग दिवाळीनंतर कारखाना चालू झाल्यामुळं थंडी मिळती, ऊसाची वाढ होती आणि त्या ठिकाणी शुक्रोजचं प्रमाण वाढतं आणि साखरेमध्ये 1% रिकव्हरी वाढती. आता 1% रिकव्हरी वाढली की 360 रुपये वाढले, मग 3,000 दिले 360 दिले की 140 रुपये देणं काय अवघड नाही, परंतु 3,500 रुपये कसे देणार ह्याच्यावर हे प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. परंतु त्यांनी जे 1 रुपया जास्तची भूमिका घेतली, आम्ही म्हणलो 2 रुपये जास्त,
आमची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे की शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळाले पाहिजे. आमची भूमिका या आहे, आज शेतकऱ्याला जास्तीत जास्त लोकांना ह्या गोष्टीचा फायदा होईल आणि मी त्या गोष्टीवरती ठाम आहे, शेतकऱ्याला 2 रुपये जास्त देणार. आज तुम्ही पहिल्या हंगामात मी 2500 रुपयाची भूमी घेतली, त्यावेळेची परिस्थिती बघून तो निर्णय घेतला. 3000 रुपयाचा निर्णय ज्यावेळेस घेतला त्यावेळेची परिस्थिती बघून तो निर्णय घेतला. ह्या हंगामात मला या हंगामात 1% रिकव्हरी वाढेल हा विश्वास आहे आणि गाळप हंगाम पाऊस जास्त झाल्यामुळं चांगला चालेल, कारखान्याचं गाळप होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला देखील या हंगामात मागच्या निवडणुकीच्या काळ होता, निवडणुकीमुळं निर्यातबंदी होती, MSP वाढवलेली नव्हती, निर्यातबंदी होईल त्या ठिकाणी उठेल, साखर निर्यात होईल अशी एक अपेक्षा आहे. त्याचबरोबर इथेनॉल आणि ज्यूस टू इथेनॉलला बंदी आणली होती ती उठली, त्यामुळं 50 लाख टन साखर आता तिकडं डायव्हर्ट होणार आहे, त्यामुळं ॲटोमॅटिकली जे 3600 रुपये साखरेचा भाव आहे तो 3800 रुपयावर जाण्याची शक्यता आहे आणि तो जाईल, तो जाण्याबरोबर 1% रिकव्हरी वाढेल आणि हा मेळ घालून आपण 3500 रुपये देऊ. पुढच्या हंगामात जो आपण प्रश्न विचारला, पुढच्या हंगामात पाऊस आता यंदा जास्त आहे, ऊस गाळप होतो आहे, आपल्याला निर्यात कधी उठवली जाती पुढच्या हंगामाची परिस्थिती बघून त्यावेळेसची त्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी स्पर्धा टिकवण्याचं काम आम्ही करू. त्याचं मूळ काय आहे, मी निवडून यायच्या आधीच्या जे कर्ज आहे ते आता आम्ही बऱ्यापैकी सेटल करत आणलं आहे, ते उद्या काळात सेटल होईल आणि त्याचबरोबर नवीन कर्ज जे मिळालं आहे ते सेटल करतो आम्ही आणि त्याचबरोबर काही कर्ज आता आम्हाला मिळालं आहे 219 कोटी आणि काय अजून मिळायचं राहिले, त्यामुळे ते सगळं मिळालेलं नाही, जे मिळालं आहे त्यातून कारखान्याची जी अर्धवट कामं होती ती करून 14000 गाळप होईल, इथेनॉल 100 KLPD होईल आणि हे सगळं होत असताना कारखाना चांगल्या गाळपानं चालू झाल्यावर आपण ही मागची देणी देत असताना कारखान्याचं काटेकोर नियोजन करून त्यातला रुपया घरी नाही न्यायचा हे ठरवल्यामुळं आम्हाला ऊस दर द्यायला परवडतो. आता बाकीच्याला का परवडत नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांचं कुठं धोरण चुकतं आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावं. कोर्टामध्ये 3 केसेस दाखल झाल्या, त्यामध्ये एक गोडगंगा कारखाना, एक सिद्धेश्वर सोलापूरचा आणि एक राजगड. राजगडचे जे हे आहेत ते आपल्याला माहिती आहे कुणाचे जावे आहेत आणि या सगळ्यांचं टार्गेट आम्हाला होतं की आमचे पैसे रोखावे आणि त्याप्रमाणे कोर्टापुढं मांडलं आणि रोखले गेले. आम्हाला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. हे विठ्ठल कारखान्याला वैयक्तिक बॅलन्सशीटनुसार कर्ज मिळालं, त्याला सरकारनं हमी दिली 347 ला आणि मग त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कारखान्याला का मिळालं नाही, तुमची राजकीय धोरणं काय चुकली त्याचा आम्हाला बळी देऊन आमच्यावर कोर्टामार्फत जे भूमिका घेतली ही खऱ्या अर्थानं खेदाची आहे. तुम्ही त्यांना सरकारला 10 वेळा मागा पण आम्हाला देऊ नका ही म्हणणं कितपत योग्य आहे आणि त्यामुळं आमचं कर्ज अडलं आहे. आज आम्ही कोर्टात त्या ठिकाणी बाजू मांडतो आहे. आता काल 19 तारीख होती, चाललं नाही, 3 ऑक्टोबरला तारीख आहे. आम्हाला खात्री आहे की न्याय देवता आम्हाला न्याय देईल आणि ह्यातून आम्हाला मुक्त करून राहिलेले पैसे मिळतील आणि शेतकऱ्याला त्यातून चांगला फायदा होईल. ह्याच्यामध्ये पंढरपूर तालुक्याला लगत असणारा, म्हणजे उदाहरण धरून चला तावशी आणि मारापूर, तावशी पंढरपूर तालुक्यात, मारापूर मंगळवेढ्यात, म्हणजे 1 किलोमीटरचा सुद्धा अंतर नाही पण मारापूरची लोकं तावशीतनं सभासद तर त्यांचा ऊस आणतो आहे पण त्याला सभासद करून घेतलं नाही, अनामत रकमा पूर्वीच्या ठेवल्या, तर त्यांना जर सभासद करून घेतलं आणि तसं मगरवाडीला चिटकून पेनूर आहे, आपल्याला आष्टी चिटकून आहे, आज आपल्यात आष्टीला चिटकून शेटपळ आहे, आपल्याला परित शेजारी आहे, परितवाडी शेजारी आहे, किंवा माढा तालुक्यातला, मंगळवेढा तालुक्यातला, माळशिरस, मोहोळ ह्या शेजारच्या पेरिफेरियल शेतकऱ्याला त्या ठिकाणी सभासद करून घेतल्यामुळं
त्यातून 15,000 रुपयानं सभासद येतील आणि सभासद आल्यानंतर त्यातनं पैशातनं आपल्याला स्वभांडवलातनं आपल्याला इथेनॉल प्रकल्प 100 KLPD करता येईल असा आम्ही प्रस्ताव सादर केला आहे. बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला मागणी केली आहे. ज्यांना मागणी केली त्या प्रत्येकाला आपण शेअर्स देऊ, सभासद करू, त्याला मताचा अधिकार देऊ आणि त्या शेतकऱ्याला त्या माध्यमातून येणाऱ्या पैशातनं इथेनॉल प्रकल्प मोठा करायचा असा आमचा प्रकल्प. नाही, टीकाटिप्पणी केलेली नाही सगळ्यांना की बाबा घेणारा देणारा बँक सगळ्याला की याचं म्हणणं खुलासा करा आणि याचे पैसे कधी देणार काय देणार ते सांगा. आज वसूल झाला पाहिजे, व्याजासकट झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला त्यातनं जो आज या आहे तो निघाला पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. आम्ही त्या टीकाटिप्पणीपेक्षा कारखान्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे, उलटं त्या लोकांनी म्हणायला पाहिजे होतं तुमचा कारखाना अडचणीत आहे, आम्ही तुमच्या मतदारसंघात 15 वर्षे उभारलो आहे, 3 वेळा मतं घेतली ती, ही तुमचं 20 कोटी धरा असं मोठेपणा दाखवतील असं वाटलं, पण तसं काय मोठेपणा दिसत नाही म्हणून आम्हाला कोर्टाची न्यायालयाची दारे ठोठावं लागतं. नाही, मी मला काल फोन आले त्या भागातनं, तिकडं आपला धाराशिव कारखाना बीडचा कारखाना आहे, तर काही लोकं येत आहेत, फोन बोलतायत, फोनवर रेकॉर्डिंग करतायत आणि सांगतायत काहीतरी असं असं आणि त्या लोकांचा ऊस गेला नाही किंवा काही लोकांना बळच म्हणतायत तुम्ही असं बोला तसं बोला ह्या कारखान्यात नाही अभिजित पाटलाचंच बोला अशा पद्धतीचं तिथल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं. मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की कारखाना कारखाना आहे, विठ्ठल कारखान्याच्या बाबतीमध्ये आम्ही जे इथं मापदंड लावलेत इथं तुम्ही उत्तर दिली पाहिजे. तिकडचे कारखाने वैयक्तिक आहेत, तिथं 1 लाख गाळप केलं त्याचा फायदा अभिजित पाटलाला होतो आहे, पण 1 लाख जर इथं गाळप केलं तर तो सभासदाला होतो आहे. त्यामुळं आपण ह्याच्यावरती बोलावं, आपण नको त्या गोष्टीत आणि आपण स्तर उंचावलेला आहे, आपण खूप जुने नेते जाणते नेते आहात, महाराष्ट्रात नामलौकिक नेते आहात, तुमचे चिरंजीव जर अशा पद्धतीनं कुठं करत असतील तर आपण त्यांना रोखावं. आपल्या राजकारणाचा समाजकारणाचा वैचारिक हा पातळी कुठेही खाली जाऊ नये. आपली निवडणूक ही विधानसभेची निवडणूक आहे, विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही विठ्ठल कारखान्याचं बोललो, विधानसभेच्या निवडणुकीत विधानसभा बोलली पाहिजे, विधानसभेच्या निवडणुकीत साखर कारखान्यावर बोलण्यापेक्षा आपण निधी किती आणला, गेल्या 15 वर्षात काम काय झालं आणि माझ्या काही गोष्टी काढण्यापेक्षा आज आपण आमदार आहात, आपण त्या बाबतीतले खुलासे द्यावे, आपण काय करणार आहात, विजन काय आहे, कारखान्यावर बोलावण्यापेक्षा आपण तुमच्या ह्याच्यावर बोलावं. ऊस नेणं, कारखाना आणणं करणं ही कारखान्या चेअरमनचं काम आहे, हे आम्ही पण करतो, तुम्ही पण करताय. आज विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना अशा कुठल्याही बाबतीत निर्णय काही करू नये, आपण योग्य पद्धतीनं लोकशाही मार्गाने सनदशील मार्गाने सत्सद्विवेक बुद्धीनं सुसंस्कृतपणे निवडणुकीला सामोरे जावं, अशा कुठलाही रडीचा डाव खेळू नये. बदनामी केल्यानं कोणाही बदनामी होत नसती, त्याचं एक वाक्य आहे बघा, जिसका नाम होता आहे उसकाही बदनाम होता आहे, नाम आहे इसलिए तो बदनाम करणे मे आप लगे हो, कुछ नाही होता. आता मी माड्यामध्ये गेल्यानंतर मला जे जाणवतं तिथं प्रामुख्यानं तिथं लोकं गेल्यावर पहिली एक गोष्ट सांगतात की आम्हाला ऊस न्यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न. ऊस तर आपण नेतो आहे, ऊसाया बाबतीत आम्ही त्यांना पण आश्वस्त करतो आहे, ऊसाया बाबतीत काय भिवू नका, ऊसायची काही काळजी नाही, परंतु तिथं मुख्य प्रश्न जो आहे तर तो त्या ठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये लोकांना जी चिंता आहे ती देखील आम्ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्यांना निरसन केलं. परंतु फिरत असताना आम्हाला या 30 वर्षामध्ये ह्या 2 प्रश्नाच्या बाहेरच लोक येऊ दिलं नाही असं मला वाटतं. तिथं कोणत्याही गावाला तुम्ही जावा, रस्त्याची दैना अवस्था आहे. आज मुख्य गावाला जोडणारे रस्ते, आज आपण बघा एका त्या ठिकाणी पूल बांधलेला असतो तर वडा आहे, तर वड्याला पूल बांधताना आपण काय करतो, थोडा असा बांधतो का तर पाणी खाल्लं जावं, तर इथं वडे असे बांधलेत, मग इकडं रस्ता वर इकडं रस्ता असा बांधला का, तर ते कॉन्ट्रॅक्टरनं त्याची उंची कमी केल्यामुळे पैसे खाल्लेत आणि त्याच्यावरनं पाणी जाते आणि त्याच्यावर टीका करतात.
तर आज नदीचा पूल असा बांधण्यापेक्षा जर असा बांधला असता तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या. हे तांत्रिक गोष्टी आहेत. आज तिथं शिक्षणाची कोणतीही सोय नाही. आज तिथं कोणतंही कॉलेज त्या ठिकाणी नाही. आज खाजगी कॉलेज काढून आज त्या ठिकाणी चुकीच्या बाबतीत त्या ठिकाणी शाळेच्या आज तिथं MIDC सारखा मोठा प्रकल्प माड्यात होऊ शकतो. आज मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकती. आज त्या ठिकाणी कोणत्याही बाबतीत आज विकास काम म्हणून आज त्या ठिकाणी झालेलं दिसत नाही. ठळक काम काय नाही. आज त्या ठिकाणी आरोग्याची सेवा तर अशी परिस्थिती आहे की ते MRI सेंटर नाही, CT स्कॅन नाही. आज एखाद्याला अटॅक आला तर त्या ठिकाणी कार्डिओक नाही. तिथं आज डायलिसिसची सोय नाही. आरोग्याचा बोजारा उठलेला आहे. आज तिथं सामान्य लोकांना नवीन काय बघायला मिळत नाही. आज माड्यातल्या एखाद्या पोराचं जर नवीन लग्न झालं आणि त्याला जर बायकोला फिरवायला न्यायचं म्हटलं तर बागसुद्धा नाही. जशी पंढरपूरात नाही तशीच त्या ठिकाणी. त्यामुळं ह्या मुख्य प्रश्नावरती आज विकासाच्या बोललं जात नाही आणि चुकीच्या प्रश्नावरती कुठंतरी डायव्हर्जन केलं जातं. मुख्य प्रश्नावरती बोललं पाहिजे. आज शेजारीच असणारे त्यांचेच नेते एका पक्षाचे भरणे मामा 5,500 कोटी निधी आणला म्हणून बोलतात. इकडं यशवंत माने म्हणतात 3,700 कोटी निधी आणला. शहाजी बापू म्हणतात 5,400 कोटी निधी आणला. ह्या आमदारांनी किती आणला सांगाव. आणि हा निधी कुठं खरचला आणि मग त्यात किती टक्केवारी वाटली ह्याच्यावर पण बोललं पाहिजे. आता भविष्य काळामध्ये आपण नेमकं काय आणलं आणि काय केलं ह्याच्यावर बोलण्याची गरज आहे. नाही मुळात काय धनराज दादा अभ्यासू नेतृत्व आहेत. त्यांनी आता कशा अभ्यासातनं बोललेत ते त्यांनाच माहिती. हां ते आता मला जिथं जिथं जाईल तिथं उसाच्या बाबतीतच विचारलं जातं बोललं जातं. नक्कीच आहे की माढा तालुक्यात मी ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस अशी दहशत आहे की तर तिथं कारखान्याचा चिडबा आला आणि फोटो काढल म्हणून माणसं कडकडून उठून जातील. म्हणजे आपण भारतात राहतो आहे पाकिस्तानात राहतो आहे असा प्रश्न पडतो. म्हणजे आज देखील ऊस जाणार नाही ह्या दहशतीखाली तिथं दाबलेले आहेत ते म्हणतात ते बरोबर आहे. परंतु ऊसाच्या बाबतीमध्ये आता भिण्याचे काही कारण नाही. स्पर्धा लागलेली आहे आणि ऊस ही जाईल सगळ्याचा प्रश्न मार्गी लागेल. परंतु ह्या ऊसाच्या राजकारणामुळं आज त्या ठिकाणी पूर्वीच्या निवडणुकीत जे कोण प्रतिस्पर्धी उमेदवार असायचे त्यांना यश मिळत नव्हतं. परंतु योगायोगानं विठ्ठलच्या सभासदांनी त्या ठिकाणी निवडून दिल्यामुळं मी पण विठ्ठलचा चेअरमन आहे. आता समोरचे चेअरमन आहेत त्यामुळं ऊस आणि ह्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावू शकतो, दहशत कमी करू शकतो. त्यामुळं उद्याच्या ह्याच्यात मला जास्त संधी आहे. ऊसाच्या बाबतीमध्ये आम्ही गेल्या वर्षी देखील तिथल्या भागातला ऊस आणला. काही ऊस आपण 6 कारखान्याला बाहेरच्या दिला. ऊस बिल आपण दिलं. उद्याच्या काळात पण त्यांचा सगळ्याचा ऊस आणू. ऊसाच्या बाबतीत त्यांचं कार्यक्षेत्र आता वाढवतो आपण. त्यामुळे सभासद करून घेऊ, त्यांना मताचा अधिकार देऊ आणि आपल्या शेतकऱ्याला ऊस नेत असताना सगळ्याला त्या ठिकाणी उद्या आपल्याला 14,000 गाळप करायचं. आपल्याला देखील ऊस लागणार आहे. त्यामुळं ऊसाचं राजकारण आता इथून पुढच्या काळात होणार नाही ह्याची आपण चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊ. ऊसाच्या बाबतीत कुठलीही दहशत होणार नाही ह्याची काळजी घेत असताना उद्या विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढू. विठ्ठल परिवाराच्या वर्चस्वाखाली असलेल्या गावांचे विकास कामं रखडून नयेत, त्याचबरोबर विठ्ठल कारखाना अडचणीत पुन्हा सांगता येऊ नये यासाठी विठ्ठल परिवाराचे आमदार असावा, तुम्ही आमदार व्हावं अशी भावना समर्थकांची व्यक्त होती. नुकतंच विठ्ठल परिवारातील काही माजी संचालकांनी आणि जिल्ह्याजवळच्या या परिवारातील काही नेत्यांनी एक बैठक घेतली. जिल्ह्यामध्ये या 42 गावात विठ्ठल परिवाराची भूमिका करू असं ते म्हणलं. त्याची दुसरी बैठक लवकरच होणार. तर तुम्ही त्यांना काय आव्हान कराल का किंवा परिवाराच्या हितासाठी? नाही, ते सर्व जाणते ज्येष्ठ नेते आहेत. ते नक्कीच आपल्या परिवाराच्या दृष्टीनं, तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनं, विठ्ठल कारखान्याच्या हिताच्या दृष्टीनं निर्णय घेतील यात मला खात्री आहे. आणि ह्या सगळ्यांना आज गेल्या 15 वर्षात आमदारांनी वापरून घेतलं ही भावना आज त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि ज्यावेळेस आपला घरचा हक्काचा माणूस त्या ठिकाणी येतो त्यावेळेस त्यांना नक्की त्यातनं उज्ज्वल दिसतं. आणि हे ज्येष्ठ जाणती लोक आहेत, ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देतील अशी मला यांच्याबद्दल खात्री आहे. आणि हे लोक आशीर्वाद देत असताना तालुका देखील आशीर्वाद देईल. मी मगाशी बोलताना सांगितलं, जर मी आमदार असतो तर कुलूप लागलं नसतं, तसं उद्या कधीही कुलूप लागू नये म्हणून त्या ठिकाणी तालुक्यातली लोकं मला म्हणतात की तुम्ही आमदार झालं पाहिजे. ही भूमिका सगळ्याची आहे आणि पुढच्या काळात ती यशस्वी होईल आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं. त्या ठिकाणी विधानसभेत देखील आपला प्रश्न मांडता येईल, आपल्या भागातले प्रश्न मांडता येईल, जे प्रश्न प्रलंबित राहिलेत
ते सगळ्यात मतदारसंघातले प्रश्न मार्गी लावत आहेत. पक्ष ही जनताच हा पक्ष आहे. आज आपण बघितलं मागच्या काळामध्ये काही मला निर्णय घ्यावे लागले. आज तो निर्णय घेत असताना काही गोष्टीचा